नमस्कार, मी गणेश खामकर। आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा एका प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे, जी प्रॉपर्टी आपला मार्लेश्वर टेम्पल जे फेमस डेस्टिनेशन आहे तिथून एक साधारण 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती आणि देवरूखपासून साधारण 1 ते 9 किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे। बेस्ट प्रॉपर्टी आहे ही, त्याचं गाव एकदम सुंदर अशा या गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे। गाव निवे या गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे। ही प्रॉपर्टी ॲग्रो टुरिझमसाठी खूप चांगली प्लॉट आहे, जिथे आपण ॲग्रो टुरिझम डेव्हलप करू शकतो, किंवा तुम्हाला इथे नारळ सुपारीची बागायती करायची असेल तरीही करू शकतो। तुम्ही बघताय आपलं ही नदी आहे, या नदीपासून फक्त 50 फूट अंतर म्हणजे एकच मळी आपला नदी आहे आणि ह्यांना आपला नदी लागून लागते या प्लॉटला। आणि एका साईडला असा स्लाइटली वरती चढणारा आपला प्लॉट आहे आणि समोर डांबरी रोडला टच अशी ही आपली प्रॉपर्टी आहे। ही टोटल प्रॉपर्टी 2 एकरची प्रॉपर्टी आहे, 2 एकरची आपली ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीचं एलिव्हेशन्स तुम्हाला थोडंसं दाखवतो, म्हणजे या डांबरी रोडपासून चालू होतं हे जे मळे आहेत ते सगळे कंटिन्यू होतं आणि असं वरती स्लाइटली असं वरती चढणारा आपला हा प्लॉट आहे। नदी आपल्या इथनं फक्त 50 ते 100 फूट अंतरावरती आपली नदी आहे। लाईट पण एकदम जवळ, एकाच पोलमध्ये आपला प्लॉटवरती लाईट येऊ शकतं असं हे लोकेशन आहे। या लोकेशनमध्ये तुम्ही स्वतःचा ॲग्रो टुरिझम डेव्हलप करू शकतो, किंवा तुम्हाला इथे नारळाची एकदम सुंदर बागायती करायची असेल तरी तुम्ही इथे करू शकता। इतर काय प्लांटेशन्स तुम्हाला करायचे असेल तरी करू शकतो। काळी मिरीची लागवड अप्रतिम होऊ शकते, काही पाणी आहे आणि एका साईडला 12 महिने असा झरा असलेला वहाळ पण आहे। 12 महिने झरा असतो हे असा वहाळ आहे, असे स्टेप बाय स्टेप खालती उतरणारा है ना धबधब्या टाइप पाणी पडत असतं। त्या फर्स्ट इथे पडतं, परत मधी एका ठिकाणी असं धबधब्या टाइप पाणी पडत असतं आणि सेकंड परत खालच्या साईडला पडू शकतो। म्हणजे का तुम्ही ह्या धबधब्यासारखं पाणी जे पडतं ते पावसाळ्यामध्ये युटिलाइज केलं तर एकदम अप्रतिम लोकेशन होऊ शकतं टुरिझमसाठी, असं हे डेव्हलपमेंट होईल। प्लस ही नदी जी आपण बघतो, या नदीला लागून ह्यांना फक्त एकच मळी आपल्या प्लॉटच्या आणि आपल्यामध्ये नदीमध्ये ह्यांना एकच प्लॉट आहे। हा मधला जो मळी दिसते तेवढी एकच मळी आहे, नंतर इमिजिएट आपला हा प्लॉट चालू होतो आहे। इथनं बघितलं की आपण हा पूर्ण स्ट्रेट जी पट्टी दिसते आपल्याला, ही जे भातशेतीचे मळे दिसतात आहे ते भातशेतीच्या मळ्या लागून असं वरती स्लाइटली वरती चढतो आपली ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीमध्ये है ना ही हा वाळ आहे, असे स्टेप बाय स्टेप वाळ येतो। या वाळाला तुम्ही मस्तपैकी डेव्हलपमेंट करून पावसाळी चांगला स्विमिंग पूल पण करू शकता, की ह्यांना थोडंसं डेव्हलप केलं, 2 फूट हाईट केली तर ऑटोमॅटिक स्विमिंग पूलसारखं पाणी त्याच्यामध्ये भरू शकता आणि कंटिन्युअस राहू शकता, असा हा वाळ आपल्या या प्लॉटला टच आहे। आणि अशी लांबच्या लांब पट्टी आहे आणि लेफ्ट साईडला असं वरती चढताना आपला हा थोडासा चढताना आपला प्लॉट आहे। तर अशा सुंदर लोकेशनमध्ये एकदम मस्तपैकी डेव्हलप केलेला, डेव्हलप जेव्हा आपण हा प्लॉट करू तर एकदम अप्रतिम लोकेशन आपण डेव्हलप करू शकतो असा हा प्लॉट आहे। थोडंफार आपलं डोकं थोडंफार आपली आयडिया लावली तर असं एकदम सुंदर लोकेशनमध्ये आपला प्लॉट डेव्हलप होऊ शकतो। या प्लॉटची किंमत आम्ही 9 लाख रुपये सांगतो आहे, 9 लॅक्स रुपीज सांगतो आहे। पुढच्या 5 वर्षासाठी तुम्हाला जर प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन करायचं असेल या प्रॉपर्टीला, नाही जर की अनेक चांगले प्रॉपर्टीजचे व्हेरिफिकेशन करायचं असेल तर आमचं प्लॅटिनम मेंबरशिप घ्या आणि 0% कमिशनमध्ये तुम्ही प्रॉपर्टी विकत घ्या। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझा कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या यूट्यूब चॅनलखालती सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स बघा। माझा हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।